कोतवाली पुलिस थाना अंतर्गत फिरियादी प्रिया शंकर पांडे द्वारा शिकायत दर्ज की थी कि कमाल चौक के कृष्णा सावजी होटल के पास से उनकी एक्टिवा गाड़ी चोरी गई है, जिसके बाद पांच कोतवाली पुलिस को शिकायत मिलते ही पुलिस ने जांच शुरू की और दो आरोपियों को गिरफ्तार कर लिया है और साथ ही 1,10,000 का मुद्देमाल जब्त किया है। आरोपी देवीदास लोखंडे उम्र 48 साल निवासी धम्मदीप नगर बिना की लेआउट। दूसरा आरोपी दिनेश बालकदास उम्र 48 साल निवासी धम्मदीप नगर बिना की लेआउट। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है। साथ ही आरोपी से दो वाहन जिसकी कीमत 1,10,000 का मुद्देमाल जब्त किया है। आइए जानते हैं पूरी रिपोर्ट क्या है। पोलीस स्टेशन पाचपावलीमध्ये फिर्यादी प्रिया कृपाशंकर पांडे वय 26 वर्षे राहणार रेसिडेन्सी अपार्टमेंट ओमकारनगर यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती की त्यांनी त्यांची ॲक्टिवा गाडी कमाल चौक शनिचरा मार्केट कृष्णा सावजी हॉटेलजवळ पार्क करून ठेवली होती आणि काही वेळानंतर आल्यानंतर त्यांनी त्यांची गाडी चोरी केल्याचं लक्षात आल्याने त्यांनी पोलीस स्टेशन पाचपावली येथे तक्रार दिल्याने पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 463/22 कलम 319 गुन्हा दाखल करण्यात आला होता। यातील तपास अंमलदार जे आहे ज्ञानेश्वर भोगे NPC ज्ञानेश्वर भोगे यांच्या पथकाला अशी माहिती मिळाली की चोरी केलेली जी गाडी आहे ती शैतान चौक परिसरात पाचपावली हद्दीतील शैतान चौक परिसरामध्ये दोन संशयित इसम घेऊन फिरत आहे अशी त्यांना माहिती मिळाली आणि त्यांनी सापळा रचून त्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं। गाडी गुन्ह्यात चोरी गेलेलीच गाडी त्यांच्याकडे मिळून आल्याने त्यांच्याकडे मग सखोल तपास करण्यात आला तर त्यांनी ती गाडी चोरून नेल्याची कबुली दिली। त्यांना त्या सदर गुन्ह्यामध्ये अटक केली। अटकेदरम्यान त्यांच्याकडे अजून तपास करण्यात आला असता त्यांनी अजून पाचपावली हद्दीतील एक दुचाकी वाहन चोरीहून नेल्याची कबुली दिलेली आहे। ते सुद्धा वाहन त्यांच्याकडून जप्त करण्यात आलं आहे। दोन्ही आरोपीचं नाव आहे रवी देवीदास लोखंडे वय 48 वर्षे राहणार धम्मदीप नगर पिनाकी लेआउट पोस्टे यशोधरा नगर आणि दिनेश बालकदास गोखे वय 36 वर्षे राहणार धम्मदीप नगर पिनाकी लेआउट पोस्टे यशोधरा नगर। अशा दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून दोन्ही गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहे। दुसरी जी गाडी आहे त्याचा अपराध क्रमांक 464/22 कलम 379 ती पण गाडी ॲक्टिवाच आहे। MH 49A 2448 किंमत 50,000 रुपये अशा दोन गाड्या त्यांच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणून त्या दोन्ही गुन्ह्यातील चोरी गेले दोन गुन्हे उघडकीस आणून त्या दोन्ही गुन्ह्यातील चोरी गेलेली वाहन जप्त करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे काही दिवसापूर्वी पोलीस स्टेशन यशोधरा नगर येथे अमरावती वरुड येथील गँग पाचपावली यशोधरा नगर कपिलनगर या ठाण्यातून या पोलीस स्टेशन हद्दीतून वाहन चोरून नेऊन तिकडे वाहनाची विल्हेवाट लावत आहे अशी माहिती मिळाली होती आणि एक आरोपीनं त्यांना रेड हँड अटक पण केली होती पोस्टे यशोधरा नगरने आणि त्या आरोपींचा PCR घेऊन त्यांच्याकडून आमच्याकडून पोस्टे पाचपावलीची बोलेरो गाडी चोरी गेली होती ती गाडीसुद्धा त्यांनी हस्तगत केली होती। त्याच आरोपींना आम्ही त्यातले आरोपी आहे अजर अफसर खान पठाण वय 25 वर्षे राहणार बांगला चौक वरुड जिल्हा अमरावती आणि दुसरा नाझीम खान मुस्तफा पठाण कामगार नगर राहणार नागपूर पोस्टे कपिलनगर या दोन आरोपींना प्रोडक्शन वॉरंटवर घेतलं होतं आमच्या गुन्ह्यामध्ये। त्यांच्याकडे अधिक सखोल तपास केला असता त्यांनी अजून आमच्याकडून एक दुचाकी वाहन चोरून त्या ज्याचा अपराध क्रमांक आहे अपराध क्रमांक 228/22 कलम 379 त्यात जी गाडी आहे चोरीला गेली होती ती स्प्लेंडर गाडी आहे MH 49Q 2374 ही गाडी चोरून नेली होती। ती गाडीसुद्धा आम्ही त्या आरोपीकडून मेमोरंडम पंचनाम्यानुसार जप्त केलेली आहे। असा एकूण 1,10,000 रुपयाचा मुद्देमाल आणि 3 वाहनं जप्त करण्यात आलेली आहे। असे एकूण 3 गुन्हे आम्ही उघडकीस आणलेले आहे। याकरता पोलीस स्टेशन पाचपावलीचे पोलीस नायक ज्ञानेश्वर भोगे आणि त्यांचं पथक आणि अथक परिश्रम केले PSI जायभाय जे DB पथक प्रमुख आहेत त्यांनीसुद्धा महत्त्वाची भूमिका यामध्ये निभावलेली आहे। प्रामुख्याने वाहन चोरी करून त्याद्वारे पैसे मिळवून चैन करणे हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे।
त्यापूर्वीही त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत यशोधरा नगर कपिलनगर या पोलीस स्टेशनला, आणि एरकॉडवरीलच आरोपी आहेत.